येत्या 29 नोव्हेंबर पासून 2 डिसेंबर या कालावधीत पुणे येथे जागतिक घुबड परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेनंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना घुबडाविषयी माहिती मिळावी या उद्देशाने इला फाउंडेशनच्या वतीने जेजुरीच्या जयाद्री खोऱ्यातील पिंगोरी येथे निसर्गाच्या सानिध्यात भारतीय दुसरा घुबड उत्सव दिनांक 3 व 4 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहे. या उत्सवासाठी 13 देशातील घुबडावर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती फाउंडेशन संस्थापक ख्यातनाम पक्षीतज्ञ डॉक्टर सतीश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. इला फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या उलूक उत्सवाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली आहे. गेल्या वर्षीच्या उत्सवावेळी सुमारे 15,000 नागरिकांनी सहभाग घेतला होता. घुबड हा मानवासह शेतकऱ्यांचा मित्र आहे. घुबडाबद्दल समाजात मोठ्या अंधश्रद्धा व चुकीचे गैरसमज आहेत. भारतात घुबडाच्या 42 प्रजाती आढळून असून त्याची संपूर्ण माहिती सर्वांना व्हावी या हेतून उलूक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घुबड हा निशाचर शिकारी पक्ष्याच्या जीवनाच्या सर्वांगीण पैलूचा अनेक वर्ष 16 देशातील संशोधक पुणे येथे होणाऱ्या परिषदेत आपले विचार मांडणार आहेत. पुणे येथे होणारी ही जगातील 6वी परिषद आहे. इला फाउंडेशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होत असल्याचे फाउंडेशनचे प्रमुख व परिषदेचे संयोजक डॉक्टर पांडे यांनी माहिती देताना सांगितले. भारतात घुबड या पक्षाभोवती अद्यापही अंधश्रद्धांचा विळखा असून दरवर्षी चुकीच्या समजुतीमुळे व तस्करी मार्गे 78,000 घुबडांची हत्या होते. निसर्गचक्रातील महत्वाचा दुवा असणाऱ्या अवभूशेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या घुबडाबद्दल समाजात संवेदनशील जाणीव आणि निकोप दृष्टिकोन वाढण्याची गरज आहे. घुबडाविषयी शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. आउल्स ऑफ द वर्ल्ड या ग्रंथाचे लेखक व शास्त्रज्ञ जेम्स डंकन पुणे येथील परिषदेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार असल्याचेही पांडे यांनी सांगितले. 3 व 4 डिसेंबर दरम्यान पिंगोर येथे होणाऱ्या या उलूक उत्सवात घुबडाची शास्त्रीय माहिती सांस्कृतिक वारसा व महत्त्व समजण्यासाठी घुबडाच्या विविध कलाकृती चित्रे नाटिका नृत्य वक्तृत्व रांगोळी मेहंदी लेख यांचा सहभाग आहे. घुबडांची नाणी पोस्टाची तिकिटे विविध वस्तू फ्रीजवरील घुबड घुबडांची छायाचित्रे यांचे प्रदर्शन लघुपट व माहितीपट अशा विविध माध्यमातून घुबडाची जीवनप्रणाली उघडणार आहे. यासाठी उत्सवासाठी ज्या शाळा व महाविद्यालयीन सहभागी आहेत यांना प्रमाणपत्रेही देण्यात येणार असल्याचे कुमार पवार यांनी सांगितले. या कामासाठी अनेक कार्यकर्ते शाळा संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. इंडियन आउल फेस्टिवल म्हणजे भारतीय उलूक उत्सव याचं दुसरं वर्ष आहे आणि हा भारतीय उलूक उत्सव जो आहे हा अत्यंत आनंदाची गोष्ट अशी सांगायला वाटते की भारतामध्ये जो साजरा केला जातो तो हा एकमेव उत्सव आहे की जो घुबडांवरती पूर्णपणे केंद्रित झालेला आहे. इला फाउंडेशनच्या वतीने इला हॅबिटॅट पिंगोरी गावामध्ये एका तसं म्हटलं तर दुर्गम ठिकाणी आपण हा उत्सव मुद्दामून केलेला आहे कारण की आपली जी घुबडं आहेत ती अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राहतात. ह्यावर्षी आम्हाला जवळजवळ 70 शाळांमधून 2,000 आसपास कलाकृती घुबडांच्या विषयी तयार केलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत. या सगळ्या कलाकृती मुलांनी शिक्षकांनी साधारण जे ज्या लोकांना घुबडांबद्दल इंटरेस्ट वाटतो त्यांनी काही आर्टिस्ट्सनी काही डॉक्टर लोकांनी काही इंजिनियर्सनी अशा विविध समाजातल्या क्षेत्रामधून पाठवलेले आहेत. पण आनंदाची गोष्ट सगळ्यात अशी आहे की जास्तीत जास्त सहभाग हा आपल्या भागातील शाळांकडून झालेला दिसतो. पुरंदर तालुक्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील अजूनही काही ठिकाणांहून आपल्याला ह्याच्याबद्दलचा ज्या कलाकृती आलेल्या आहेत ह्या कलाकृतींमध्ये ब्लॅक अँड व्हाईट पेंटिंग्स आहेत कलर पेंटिंग्स आहेत स्केचेस आहेत काढलेले साधे किंवा मग डाळी किंवा वूल म्हणजे आपली लोकर त्याच्यानंतर निलगिरीच्या
फुलांच्या ज्या मागच्या टोप्या असतात त्या लावलेल्या आहेत, किंवा कापूस वापरून केलेले आहेत, जर लावून केलेली आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारची पिसं लावून केलेली आहेत, आणि अशा खूप मनोवेधक कलाकृती आपल्याला इथे बघायला मिळतील. मी विजयकुमार हरिश्चंद्रे, जेजुरी.